नमस्कार, मी सचिन शिंदे, महाराष्ट्र लाइव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गेल्या 2-3 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये एक चर्चा उभी राहिली आहे, ती म्हणजे इंद्रायणी महाविद्यालय। मावळ तालुक्यातलं सगळ्यात मोठं समजलं महाविद्यालय आमदार सुनील शेळके या महाविद्यालयाच्या कन्स्ट्रक्शनला किंवा बिल्डिंगला का बरं नेमका विरोध करत आहेत। अण्णा, मावळ तालुक्याची पंढरी समजली जाणाऱ्या विद्यालयाला तुमचा नेमका विरोध का? असं कोण म्हणालं ते परवा दिवशी मी ऐकलं की माझा इंद्रायणी महाविद्यालयाला विरोध आहे किंवा पुढलं बांधकाम चालू आहे त्याला विरोध आहे। मला असं वाटतं की ठीक आहे, माझं शिक्षण कमी आहे, अज्ञान असेल किंवा इतर काही गोष्टी, ते मावळ तालुक्याला देखील ज्ञात आहे, परंतु ज्याचं शिक्षण झालेलं आहे त्या व्यक्तीनं सुद्धा प्रत्यक्षात पाहणी करावी पाहावं। राजकीय काहीतरी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आणि आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून तेवढं एकच काम नाहीये याचं सुद्धा भान ठेवावं। माझं त्या मताशी मी आपल्या माध्यमातून सांगतो, इंद्रायणी महाविद्यालयाची तक्रार ही माझ्याकडं ज्या कोणी व्यक्तीने दिली त्यानंतरनं मी पुढील माहिती मागवण्याकरता नगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग असेल किंवा जिल्हाधिकारी काय असेल या कार्यालयाकडे पत्र व्यवहार करणं माझं काम आहे। आणि इंद्रायणी महाविद्यालयामध्ये जे काही बांधकाम सुरू आहे हे बेकायदेशीर आहे अशी मला माहिती ज्या नागरिकांनी दिली त्याच्या आधारे मी ती पुढची माहिती मागवली आणि त्यातलं सत्यता देखील बाहेर आली की जे महाविद्यालय या मावळ तालुक्यामध्ये मुलांना घडवतंय त्या विद्यालयाची 8 एकर जागा ही प्ले ग्राउंड करता आणि 7 एकर जागा ही वेगवेगळ्या कॉलेजेस करता किंवा इमारतींकरता आरक्षित आहे। आणि ह्या जागेमध्ये जी 8 एकर प्ले ग्राउंड आहे त्या जागेवरती बांधकाम सुरू आहे हे मी तर काय पाहिलं नाही, मी काय कॉलेजला शिकलो नाही आणि जे शिकले त्यांनाही त्या जागेतली माहिती नसावी, त्यामुळे त्यांनी ती अर्धवट माहिती आपल्याकडे दिलेली आहे। आणि जर बेकायदेशीर बांधकाम करून काही संस्था आज तळेगावमध्ये देखील ओपन स्पेस वरती उभ्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण करावं, माझी कुठली त्याला हरकत नाही, परंतु कायदेशीर बाबीमध्ये आपण न राहता किंवा नगरपालिकेचा टाउन प्लॅनिंगकडे प्लॅन पास न करता बेकायदेशीर इमारती जर आपण उभ्या करणार असाल तर असं बाकीच्या नागरिकांनी जर इमारती उभ्या केल्या तर त्यांना सुद्धा आपण परवानगी द्यावी। इंद्रायणी महाविद्यालय ही काही धर्मादायी संस्था नाहीये, इथं गोरगरीब विद्यार्थ्यांना कुणी मोफत शिक्षण देत नाहीये, कुणाला 2000 रुपये जरी कमी कर म्हटलं तर कुणी त्या संस्थेमध्ये माझ्या ग्रामीण मधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांची फी सुद्धा कमी करत नाहीये याचं देखील आपण भान ठेवावं। गोरगरीब जनतेचे पैसे वार्षिक आम्ही किती त्या ठिकाणी भरून विद्यार्थ्यांचे रिझल्ट घेतो किंवा त्यांना परीक्षेला बसून द्या सांगतो याचा देखील आपण तिथला सगळा आराखडा घ्यावा, तिथली माहिती घ्यावी। आणि तिथं आता जे काही काम सुरू आहे ते कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे, कुणाचं काम सुरू आहे, कुणाच्या नावाकरता चालू आहे ते देखील आपण प्रत्यक्षात पाहावं। शेवटी संस्था ही सार्वजनिक आहे, संस्था कुठली बंद पाडायला किंवा उभी करायला किती त्रास असतो आणि त्याला किती मेहनत घ्यावी लागते याचा देखील मला अनुभव की त्यातली थोडीशी माहिती आहे। संस्था बंद पाडणं याकरता मला लोकप्रतिनिधी केलेला नाहीये, अशी चुकीची माहिती समाजापुढे पाठवून उगाच कारण नसताना मी खूप चांगलं काम करतोय आणि जाणीवपूर्वक ही लोक त्रास देत आहेत असा भास काय करायचं कारण नाहीये। पण ज्या ग्राउंडचा विषय तुम्ही बोलताय त्या ग्राउंडवरती ग्राउंडच आहे आणि उरलेल्या जागेत जिथं कन्स्ट्रक्शन होणार होतं तिथंच बिल्डिंग चालू आहे असं त्यांच्याकडून सांगितलं। मग प्लॅन का पास होत नाहीये? प्लॅन का पास होत नाहीये? मी तुम्हाला सांगतो, कुठलाही आमदार खासदार असू दे, मंत्री असू दे किंवा सर्वसामान्य नागरिक असू दे, प्रत्येकाला कायदा नियम समान आहे। जर तुमचं नियमात असेल मीच काय उद्या मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं तरी ते काम कोणी थांबवू शकत नाही आणि मला ते काम थांबवण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाहीये। मला असं वाटतं की माजी मंत्री बाळाभाऊंनी काही एजंट लोकांना सांभाळून त्यांचा सल्ला घेण्यापेक्षा आपण निष्ठावंतांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या, ती आता आपल्यावरती वेळ आलेली आहे। ह्या होते आमदार सुनील अण्णा शेळके। आमदार सुनील अण्णा शेळके यांचा बेकायदेशीर कामाला विरोध आहे, इंद्रायणी महाविद्यालयात होत असलेल्या कन्स्ट्रक्शनला आपला विरोध नसून तिथे चालू असलेल्या बेकायदेशीर कामाला त्यांचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामॅन दत्ता म्हाळसकर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे।